पंधरा ऑगस्टला राज्याचे मुख्यमंत्री बदलापूर मध्ये गेलेत नगरपालिकेच्या इमारतीचं काही नूतनीकरण झालं त्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला गेलेत तिथं कुजबुज असताना सुद्धा राज्याच्या मुख्य मुख्यमंत्र्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आखरी या मुख्यमंत्र्यांवर दबाव कोणाचा होता आपला मुख्यमंत्री राज्याचा हा फक्त सत्तेसाठी आणि खुर्ची टिकवण्यासाठी काम करतो काय याला राजकारण करायची भूमिका नाही जे झालं त्यांनी मान्य करावं पण अनेकदा या घटना ज्या सातत्यानं महाराष्ट्रात होतात आहेत त्या घटनेबद्दलची साधी खंत सुद्धा त्या लोकांना नाही खर तर आज आपण एकीकडे सद्धा दिवस साजरा करतो आहे ज्या राजीव गांधीजींनी या देशाला एकवीसवी शताब्दीकडे घेऊन जाण्याचं स्वप्न पाहिलं आणि त्याला पूर्ण करण्याचं काम त्यांनी केलं आज तुमच्या हातात मोबाईल कॉम्प्युटर जगाच्या पाठीवर आज मोठ्या प्रमाणात भारताचा जो ब्रेन असेल जिथं आपण मोदीजी जातात आणि तिथं मोदी मोदीचे नारे लावतात त्या देशामध्ये ते सगळे राजीव गांधीचं देन आहे की तिथं या कॉम्प्युटरच्या माध्यमातून आपल्या देशातला ब्रेन जगाच्या पाठीवर केला आणि भारताचं भारताला एकवीस शताब्दीकडे नेण्याचं जे सप्न होतं ते राजीव गांधीजींनी पूर्ण केलं अजून राजीवजी समजा काही दिवस आपल्यामध्ये राहिले असते तर जे महासत्ताक बघण्याचं सप्न आपण बघतो आहे राजीवजीच्या काळातच आपला देश महासत्ताक झाला असता हे तुम्हाला आम्हाला कोणालाही नाकारता येणार नाही आणि म्हणून अशा महान व्यक्तीच भारतरत्न राजीव गांधींचा जन्मदिवस हा मोठ्या प्रमाणात आपण मुंबईमध्ये साजरा करायचा निर्णय केला आणि तो दिवस आज उजाळला आणि म्हणून मी या ठिकाणी जास्त मार्गदर्शन करता कारण की आपल्याला सगळ्यांनी त्यांचं मार्गदर्शन ऐकायचं आहे पण ज्याचा उल्लेख मगाशी आपले विरोधी पक्षनेते वडेट्टीवार साहेबांनी केलं की बदलापूर मध्ये झालेल्या घटनेचा एकीकडे आपण सद्भाव सद्भावना दिवस साजरा करतोय आणि एकीकडे तीन वर्षाच्या आणि चार वर्षाच्या मुलीवर एका आर एस एस च्या शाळेमध्ये या पद्धतीचा त्या लहान मुलीवर अत्याचार तो आज नाही तर त्याला घटना जेव्हा पुढे येत आहे ते 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 तर तेरा तारखेपासून ती घटना चाललेली आहे पंधरा ऑगस्टला राज्याचे मुख्यमंत्री बदलापूर मध्ये गेलेत नगरपालिकेच्या इमारतीचं काही नूतनीकरण झालं त्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला गेले तिथं कुजबुज असताना सुद्धा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आखरी या मुख्यमंत्र्यांवर दबाव कोणाचा होता आपला मुख्यमंत्री राज्याचा हा फक्त सत्तेसाठी आणि खुर्ची टिकवण्यासाठी काम करतो काय असे सगळे प्रश्न आता उद्भवलेले आहेत बदलापूरची जनताच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची जनता आता रस्त्यावर यायला लागलेली आहे कारण की एकीकडे आम्ही अनेकदा विधानसभेतही महाराष्ट्रामधल्या लाखो मुली लाखो महिला गायब झाल्यात ते सरकारला अनेकदा प्रश्न विचारले पण सरकार उत्तर देत नाही पण आता ही बदलापूरची घटना जी एरएनई आलेली आहे या घटनेचा जेवढा निषेध करावा तेवढा कमी पडेल आणि म्हणून आपण महाराष्ट्रामध्ये सुद्धा याचं एक मोठं जनआंदोलन उभं करू या सरकारला तर वटणीवर आणूच पण महाराष्ट्रामध्ये पुढच्या काळामध्ये या पद्धतीचे आमच्या मुलींवर आमच्या भगिनीवर अत्याचार होणार नाही अशा पद्धतीची अदल या सरकारला आणि प्रशासनाला घडवण्याचा एक संकल्प कारण की आजचा दिवस संकल्प दिवस आहे आणि म्हणून असा एक संकल्प आपण आजच्या दिवशी घेऊ मगाशी मी फडणवीसांचं स्टेटमेंट ऐकत होतो आमच्या सुप्रिया ताई आणि उद्धव साहेबांनी काही के स्टेटमेंट केलं त्याच्यावर ते म्हणतात की राजकारण करतात म्हणजे याला राजकारण करायची भूमिका नाही जे झालं त्यांनी मान्य करावं पण अनेकदा या घटना ज्या सातत्यानं महाराष्ट्रात होतात आहेत त्या घटनेबद्दलची साधी खंत सुद्धा त्या लोकांना नाही आणि सत्तेसाठी जगणारी ही पिलावळ जी महाराष्ट्रामध्ये आहे तिला आता इथं आम्ही म्हणत होतो मग आगे बढो पिछे बढो हे इथं आगे बडव करण्यापेक्षा आता ही नालायक सरकार जी महाराष्ट्रामध्ये भ्रष्ट सरकार आहे मलावर अत्याचार करून घेणारी सरकार आहे या सरकारला उद्ध्वस्त करण्यासाठी ताकद तिकडे खर्च करण्याचा संकल्प आज आपण या ठिकाणी करायचा आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना सांगतो की राजूजीच्या सद्भावना दिवसाच्या निमित्तानं या सद्भावना कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रात सर्वत्र सद्भावना आपण निर्माण करण्याचा एक प्रयत्न आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आपण करू आणि उद्या आपल्या सगळ्या महिला खासदार महिला आमदार आणि अलका लांबाजी आणि महिला काँग्रेसच्या आमच्या संध्या सव्वा लाख ताई यांची सगळी टीम बदलापूर मध्ये सकाळी त्यांनी जावं तिथली सगळी पाहणी करावी आणि संपूर्ण राज्यामध्ये या आंदोलनाची धक आता पेटलीच पाहिजे पेटली या अत्याचाराच्या विरोधातली धक पेटलीच पाहिजे या पद्धतीची भूमिका आपण सगळ्यांनी करावी असं आवाहन मी सुद्धा या ठिकाणी करतोय आणि म्हणून मी या ठिकाणी पुन्हा आमच्या विशेष करून आपले राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेबांचं सा, मी मनापासून आभार व्यक्त करतो आमचे पवार साहेबांचे आभार व्यक्त करतो उद्धवजींचा आभार करतो आणि आलेल्या सगळ्या पाहुण्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद